आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नाशिकसह शिवसेनेच्या सर्व विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार, खासदार हेमंत गोडसेंचा मोठा दावा. उमेदवारीबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. आचारसंहिता लागल्यावर 1-2 दिवसात उमेदवार जाहीर होतील, गोडसेंची माहिती. दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली, घराणेशाही म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून माझी लोकसभा लढवण्याची इच्छा, वरिष्ठ निर्णय घेतील, शिवानी वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. वेगळा विचार करण्यापेक्षा थांबायची तयारी, विश्वजित कदम जिथे नेतील तिथे जाणार, विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. तर मी आणि कदम कुटुंबीय विशाल पाटलांच्या पाठीशी, विश्वजित कदमांचं वक्तव्य. राष्ट्रीय समाज पक्ष ज्यांच्या बाजूने तेच बारामती जिंकणार, मात्र स्वतंत्र लढण्याचीही आमची तयारी सुरू, महादेव जानकरांचं वक्तव्य. मवियाकडे आम्ही माढा, परभणी आणि सांगलीची जागा मागितली, शरद पवारांकडून माढ्याच्या जागेची ऑफर, महादेव जानकरांची माहिती. माझा पराभव करण्यासाठी सर्व नेते एकत्र झाले, माझा पराभव होऊ देणार का? नवनीत राणांनी केला जनतेला सवाल, माझ्या आयुष्याची काळजी माझे विरोधक घेत आहेत असाही लगाम लाटवला. किती लोकांना असं वाटतं की या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये, कारण की नेते सगळे एक झाले आहेत, की नवनीत राणाला पाडायचा आहे, प्रश्न तुम्ही मला पडू देणार आहे का? माझी जीवनाची काळजी माझे विरोधकच घेत आहेत. नवनीत राणांना तिकीट दिलं जाणार नाही, नवनीत राणा रवी राणा हे बालिशपणा करतात, अभिजित अळसू यांची टीका. त्या ठिकाणी नवनीत राणांना कुठेतरी तिकीट दिलं जाईल असं मला वाटत. मी आधी सांगितलं, प्रत्येक वेळी नवनीत राणा आणि रवी राणा हे बालिशपणा करत आलेले आहेत. प्रत्येक वेळी नाही त्या ठिकाणी नाक खुपसण्याची त्यांना सवय, दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची सवय. डबल महाराष्ट्र केसरी, चंद्रहार पाटलांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश, सांगलीत चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे उमेदवार. राज ठाकरेंच्या भेटीनंतर शांतीगिरी महाराज आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये भेट, आम्ही निवडणूक लढण्यास तयार, 2 दिवसांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शांतीगिरी महाराजांची माहिती.